नमस्कार, मी संगिनी सुयोग गुहागरकर, माझं गाव वेळास. आम्ही आमचं गाव टर्टल फेस्टिवलसाठी प्रसिद्ध आहे, पण चक्रीवादळामुळे आमच्या गावाचं खूप नुकसान झालं आहे. त्या नुकसानामध्ये आम्हाला एवढं त्रास झाला, म्हणजे त्या दिवशीचा प्रसंग तुम्हाला सांगते. खूप पाणी भरलेलं गावामध्ये, अगदी घरावर सगळी झाडं पडलेली, झाडं अशी पडलेली की आम्ही गावात घुसलो तर आम्हाला येता येई नाही. आम्हाला रडू उसळलं, प्रत्येक जण रडत रडतच घरामध्ये आलं. आणि जो प्रसंग पाहिला डोळ्या देखत, तो आता तुम्हाला न सांगण्यासारखाच आहे. पाणी अगदी भिंती, म्हणजे पूर्ण अर्ध्या भिंती येईपर्यंत पाणी पण भरलेलं. आणि परत म्हणजे घराचं नुकसान एवढं झालेलं, झाडं पडलेली पूर्ण घरावरती, खाण्यापिण्याचं सगळं सामान भिजलेलं. त्या ह्याच्यातून आम्ही कशी तरी ती रात्र काढली. परत त्याच्यानंतर सकाळपासून तुम्हाला सांगते, म्हणजे त्या दिवशी आम्ही जेवायला बसलेलो, म्हणजे 3 जुलैला अचानक ह्यांची म्हणजे तहसीलदारची गाडी आली. आणि त्यांनी सांगितलं की जेवायला बसलेलं असतानाच मोठ्या भुंग्यावर सांगितलं की सगळ्यांनी बाहेर या. आता करणार काय, भुंगा का वाजतोय, बाहेर का बोलवत आहेत. म्हणून आम्ही तसेच ताटं टाकून बाहेर गेलो. बघतायत तर सांगतात की गाव पूर्ण खाली करायचं आहे. मग अशा वेळेला अगदी खूप घाबरलेलो, सगळीजण मास्क तोंडाला लावून तिथे उभे राहून, जो जो काय काय लोकांना चक्कर पण आली तिथे की अरे आपण आता कुठे जाणार आणि सगळं कसं सावरणार, म्हणजे काय वस्तू कुठे नेणार. तर ते म्हणतात वस्तू पण न्यायच्या नाही, फक्त आहेत तसेच आपण निघायचं इथून. तर त्या प्रसंगातून आम्ही न जेवता सगळं तिथेच टाकून फक्त जे काय सामान होतं ते घेतलं थोडंसं आणि तसेच पळालो. आणि एवढं वाटलेलं की आपण कुठेतरी जाऊन एवढं नुकसान नाही होणार, आम्ही शांत होतो. पण ज्या दिवशी आम्ही जो दुसऱ्या दिवशी सकाळी जो चक्रीवादळ 8:30 जो चालू झाला, त्या प्रसंगात म्हणजे तिथे जो जिथे होतो तिथे जेवढा प्रसंग भयानक बघितला, तर गावामध्ये येऊन जर घरी आलो त्यावेळेला अख्खा दिवस आम्ही भिजत होतो. खूप झाडं बिडं पडत होती, जो तो गाड्या उडाल्या अशी एवढा प्रसंग. अगदी मोठी मोठी वडाची झाडे तिथे गाड्या होत्या, त्या अशा उडत होत्या, त्या आपटल्या जाऊन. त्या ह्याच्यातून कशीतरी आम्ही भिंतीला म्हणजे धरून थांबलेलो. वरना सगळे झाडं येत होती, कवलं पडत होती, त्याच्या ह्याच्यात सावर कशीतरी आम्ही जीव मुठीत घेऊन झालो. वाजले 4, कधी आम्ही बघतोय की 4 वाजतायत आणि आम्हाला तो प्रसंग म्हणजे थांबतोय. आमची मुलं अशी कापत होती, मम्मी कधी सगळे बंद होणार. आम्ही त्यांना सांगतोय की अरे तुम्ही भिवू नका, आपलं म्हणजे आपल्याला बरं वाटेल. खरंच मला आता सांगताना पण खूप रडायला येतंय, एवढं खूप प्रसंग भयानक आहे तो. तर ती गाडी त्यांची अशी गाडी उडाली आणि वडाला आपटली, येऊन आदळली काचा बिचा कुठले, एवढा वाऱ्याची स्पीड होता तो. खूप स्पीड म्हणजे तुम्हाला सांगते मी, जर तुम्हाला सांगे असं मी व्यक्त पण नाही एवढं सांगू शकत नाही, एवढं भयानक प्रसंग होता तो चक्रीवादळ. कधी अनुभवलेला नाही, पहिल्यांदाच अनुभवला. पण हे प्रसंग कधीही येऊ नये एवढं असं वाटतंय आता. कधीही कुठेही येऊ नये, कुठेच नाही येऊ दे. मी म्हणते आपल्या वेळासलंच नाही, कुठेच येऊ दे नाही कोणाला. मग तिकडे बाहेर येत असेल तर किती त्रास होत असेल आम्हाला आता कळलं. म्हणजे आपण एवढा उभा करतो आणि जर तो येऊन गेला तर पूर्ण वाट लागते त्याच्याने. सुराची झाडांची पण काय हालत, पूर्ण आमचं सुरू पण एवढं सुंदर वाटायचं ना, त्याची पूर्ण वाट लावून ठेवली. आता ते येत तरी पूर्ण भुंडे झालेले, खूपच घाण एकदम बघितलं असत ना, भीती वाटायची आम्हाला रात्रीचं उभं राहिलं की अरे पाणी येईल की काय. आता एवढं हवा सुटायची 2 महिने सतत. तो चक्रीवादळ झाल्यानंतर 2 महिने पण खूप हवा सुटली. अगदी प्लास्टिक आम्ही धरून ठेवलेलं आहे वरती, मध्ये प्लास्टिक आहेत, कोणी नाहीयेत, उडायचं पूर्ण ते. म्हणजे आता कोण आलं तर त्यांना वाटणार नाही की अरे इथं काय असं झालेलं, पण फक्त त्याच्यावरूनच काय. हा, ते तुम्हाला सुरुबन किंवा आजूबाजूची सगळी झाडं वेळातच, म्हणजे एक असं देऊळ आहे देवीचं, ते कधीही दिसायचं नाही. पण एवढे सगळी झाडं पडली तर सगळं दिसतंय इकड तिकडचं पूर्ण रान. खरोखर गरज आहे पर्यटनाची लोकांना इथे. ते समुद्रावर पण आता सगळं परिस्थिती खराबच आहे लोक. मी आज सकाळी पण मी स्वतः बोलत होतो ना व्हिडिओवर, तेव्हा बोललो की लोक अजून स्वतःचीच घर सावरत आहेत, तर समुद्राच्या तिथे काय सावरणार नाही. तुम्हाला सांगते अगदी घरात ना प्रणवदा असे घुसली होती झाडं येऊन. आणि माझ्याकडे फोटो आहेत मोबाईल आपल्या घराचे, मी दाखव. 52 दिवस लाईट नव्हता, खूप त्रास झाला. पाणी कसं काढणार, विहिरीवर जायला येत होता. आमच्या घरावर फणसाचं झाड पडलेलं. हो का,
काकी सांगा त्यांना कसं वाटलं तुम्हाला ते कसं वाटलं तेव्हा तुम्ही इथेच होता गावात आम्ही गावात नाही गावाच्या नदीच्या पलीकडे होतो अच्छा अच्छा तू काय लाट येणार बोललीत ना तेव्हा आम्ही आपली सगळी घर सोडायला सांगितले आम्ही आपलं गेलो थोडं थोडं काय घेतलं पोटाचं आणि गेलो गेलो त्या रात्र चांगला तारणा पडला हा उजेड दिस काय कुठे लाट येत आहे बारा एक वाजत असतो आम्ही आपली वाट बघतो का आता कुठली आता लाटणी कुठलं नाही हा म्हणून आम्ही आपली तशीच बसलेली सकाळी उठला ना 6 वाजल्यापासून सुरू झाला वारा वारा पाऊस अशा खिडक्या ना धाडकणे त्याला आम्ही कागद असं प्लॅस्टिकचे धरून जे काही कागद राहत आहे वारा आला का सगळी पावसाची धारा आतमध्ये करून करून जास्तच वारा झाला मग तो सगळा होता ना घरावरचा पत्रा तो उलाटला उलाटल्यावर आम्ही दुसरं बाहेर पडला उदाहरण का तर पडला तर आमचे लोक बिक फुटते ना त्याच्या खाली जाणार मधन म्हणून आम्ही बाहेर पडला बाहेर पडला या या आम्हाला बाहेर काढा दरवाजे नाही काय नाही दरवाजे पुरस धरा धोर उपटी असाच घर उंच घर बांधलेला त्याच्यात असा गेल्या वर्षी घर बांधलेला हा उदाहरण असा कशावर ना वारा येणं हा पत्र्याचा तो जिम असतात नाही लोखंडी असं उचलीत नाही आणि शेवटीला मग त्या उचलला आणि टाकला त्या पत्र्या सकत त्या बिंबा सकत उडाला उडाला तसे आम्ही बाहेर पडला बाहेर पडला की दुसऱ्या घरात गेलो दुसऱ्या घरात तशी उभी राहिलो ना उभी राहिल्यावर तो ह्याचा लाकडाचा होता घर लाकडाचा घर होता ना त्याला अशी हे ह्या एक तिर असं खांब होते त्या खांबावर ना वाशा सकत रस्त्यात तिथनं पाला लाव ती दुसऱ्याच्या घरात गेला दुसऱ्याच्या घरात ती असं इथं फाद्या टाकलेली अशा त्याच्याखाली किती 50 का 90 माणूस आम्ही राहिलेली अशी एका मेकाला भेटून का तर पडला ना वरनं कवला पडायची ना त्या फजीवर थांबायची पाण्याचं झाड धोडं लागलेलं त्याच्यात भिजून चिंब पण आम्हाला ती एवढ्या ह्याच्यात आम्ही जेवढी माणसं राहिला होतो अशी हा पोरा बाला कितलं बोंटत काय करायचं पुन्हा आम्हाला तुला काय बोलायला सुटलं तो काय आहे मग एवढी धडाकला होता चाळायची शक्ती नव्हती संध्याकाळी असा कमी आला ना तेव्हा ती आता ह्यांच्या सगळी मुलं होती ना ती आलीच बघायला बघायला आली की आता सांगतील कशी लगे काय झालं आणि काय नाही तो नाही आपली घरा सलामत होईल आपली घरा सलामत होईल आता घरी चला आता घरी जा रात्रीवर काय झाला तर पुन्हा कुठे धावायचा बरोबर हा रात्याला बघता झाडा मोडलेली आता जायचं तरी कुठलं हा लहान लहान मुलांना म्हाताऱ्यांना न्यायची कशी आता लाट येणार होती म्हणून आम्ही बाहेर पडल्या गाड्या घोड्या घेऊन गेली आणि आता यायचा तो गाडीचा काय मार्ग नाही आता यांना न्यायची कशी अशी या आजीपेक्षा म्हातारी माणसा हा कोण अशी मुली पांढरी त्यांना उचलली गाडी आता यांना न्यायची कशी शेवटीला काय केलं अशी यांच्यासाठी जेवण फॉलो होते त्याने अशी मारून मारून तू जमलास का मी जमला झाडा असे पडलेली ना त्याच्यावर घ्यांगा टाकायला अक्षरशः आम्ही रडलो बाय असं कधीच होऊ नये आम्ही म्हणलं आम्ही आता जाणार आता आमचं संपला असाच झालेला खूप जेवण नाही सकाळी त्याचा घोट पियालेली 6 वाजता ती रात्री घरात आलो तू आणखीन घरात बघितला हा कमलेला दुमलेला धान्य बिन्ने सगळा भिजला वरती तू हा फणस फणसाचा झाड पडला त्याने जी कवला असली घर हा घर ना असा त्याची कवला जुळा फुटली वास मोडलं रीत मोडली हे भिंत फुटली आहे काय करायचं आमचा कोणता मोठा पण नाही आम्ही अशी मोल मजुरी काढणार दोन एक पोरगा येतो असा मंद बुद्धीचा एक पोरगा चांगला होता तो गेला देवाच्या घरी अशी होती आता सांगा गेलं ना तुझ्या येतं आम्ही पहिले सांगतोय आम्ही नारळ वगैरे कधीच विकत घेतलेले नव्हते आता आम्ही 40-45 रुपये नारळ विकत घेतोय अगदी आमच्या आजोबांपासून लावलेले नारळाची झाडं होती ते म्हणजे ते पाहिले ना झाडं वगैरे पडली तर खूप रडायला आला अरे आपली एवढी आपण लहानपण म्हणजे लावलेली झाडं आहेत
ते बघून ते पडलेली बघून आम्हाला खूप त्रास झाला, अगदी एवढा त्रास झाला की बाबा वगैरे माझे सासरेच खूप रडत होते. आपण एवढी म्हणजे लहान असताना खूप झाडं लावलेली आहेत आणि आताही पडून गेली आहेत, त्याचा खूप म्हणजे खूपच त्रास झाला. आणि आता एवढा नारळ महाग झालाय ते आम्हाला आणतो तेव्हा कळते की अरे बाहेरून आणल्यानंतर किती महाग असतं, आपलं स्वतःच असलं की किती बरं वाटतं. पण त्याच्या ह्याच्यातून म्हणजे आता आम्ही सावरलोय तर आम्हाला खरंच म्हणजे गरज आहे की वेळ असला सगळ्यांनी येऊन राहा, म्हणजे या पर्यटनासाठी हा गाव खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जर आलात आणि आमच्या गावासाठी जर तुम्ही म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिलात तर आम्हाला खूप बरं होईल. टर्टल फेस्टिवल होणार आहे यावर्षी. हा होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या आणि गावासाठी खूप म्हणजे मदतीचा हात म्हणून तुम्ही गावासाठी येऊ शकता इथे. आणि टर्टल फेस्टिवल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा गावात खूप बघण्यासारखं आहे. अगदी तुम्ही सुंदर किनारा आहे, अगदी शांतता आहे गावामध्ये. तुम्हाला बर्ड वॉचिंगला सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. आणि आमच्या इथे जवळ बाणकोट फोर्ट आहे, तिथे तर पूर्ण हरिहरेश्वर दर्शन होतो. सनराईज म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा मिळू शकतं. तर तुम्ही आवर्जून या वेळ असला. समजा एकाकडे कोणाकडे गाडी नाहीये तर मग तो कसा येईल मंदनगड वरून? तर तुम्हाला सांगते, जर मुंबईवरून येणार असाल तर मुंबईवरून डायरेक्ट वेळास एसटी येते. डायरेक्ट बॉम्बे टू वेळास फक्त आपल्या सकाळी 7 येते, रात्री 12 बसलं तरी तुम्हाला ती एसटी मिळू शकते. आणि जर पुण्याहून येणार असाल तरीही तिथून 1:30 एसटी सुटते, संध्याकाळी 6 येते, परत सकाळी 7 जाते. तुम्हाला येण्या जाण्याचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. गावामध्ये एसटी वस्तीला असते. आणि मंदनगड टू वेळास यायचं असेल तर तिथून ट्रॅक्स वगैरे खूप असतात, तिथून गाड्या पण असतात, म्हणजे एसटी बस वगैरे पण आहे तिथून. टायमाला 2-2 तासांनी ती एसटी सुटते. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर खूप छान प्रकारे येऊ शकताय तुम्ही. हा, पर्यटनाशिवाय म्हणजे आम्हाला काही रोजगारच नाही, काय कामच नाही गावामध्ये. आणि ह्या चक्रीवादळाने सगळं गेलं, झाडं माड अर्धी पडून गेली, खूप नुकसान झाले. त्याच्यामुळे लोक म्हणजे पर्यटना व्यतिरिक्त काहीच नाहीये इथे. जर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आलात तर गावाला म्हणजे चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल. आणि आम्ही सगळं म्हणजे व्यवस्थित करू, कारण खूप आम्हाला सरकारने थोडीशीच मदत केली, त्याच्यामध्ये काहीच होत नाही इथे गावामध्ये. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. पावसाळ्यात खूप छान असतं वातावरण वेळ असला, अगदी अशा खूप लाटा मारत असतात, अगदी रोल टच लाटा मारत असतात, ते एवढं सुंदर वाटतं. हिरवीगार कातळ आहे इथे, खूप कातळाला त्या म्हणजे लाटा धडकतात वगैरे, खूप छान वाटतं. तुम्ही जर आलात म्हणजे पावसाळ्यात तर खूप मस्तच आहे बघण्यासारखं. स्टेमध्ये म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण बनवतो अगदी कोकणी स्टाईलमध्ये, त्याच्यामध्ये खूप छान जेवण असतं. त्याच्यामध्ये काही मिलावट नसते, काही नसते, अगदी शुद्ध शाकाहारी मच्छी मासळीचं सुद्धा जेवण असतं. तर ते तुम्ही येऊन आवर्जून या. फणसाची भाजी वगैरे करतो, आता तर फणस पडलेत पण आम्ही फणसाची भाजी वगैरे बनवतो. तुम्हाला काजूची बियांची भाजी सुद्धा बनवतो, मोदक बनवतो. म्हणजे तुम्हाला काही मच्छीचा रस्सा कसा काय पाहिजे असेल कोकणी जेवण तेही आम्ही चांगल्या प्रकारे बनवतो. आणि आमच्या इथे जेवणाची आणि राहण्याची सुद्धा चांगल्या म्हणजे घरगुती पद्धतीने आम्ही चांगली सोय करतो. आणि आमचा होमस्टे आहे, म्हणजे असं मोठं हॉटेल्स नाही आहे, वेळासमध्ये सगळे होमस्टेच आहेत. त्याच्यामध्ये खूप लोक छान पद्धतीने अगदी आम्ही आपुलकीने त्या लोकांना सगळ्यांना ठेवतो, तर त्यांना पण खूप बरं वाटतं. तर तुम्ही म्हणजे अवश्य या आणि वेळासला भेट द्या. तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला असं वाटणार नाही की अरे मी कुठे बाहेर गेलोय. तर वेळासला म्हणजे आपुलकीने सगळी लोक खूप छान पद्धतीने सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था करतात आणि त्यांना पण खूप बरं वाटतं जाताना की अरे आपण कुठे लांब नाही गेलोय, खूप घरीच आलोय असंच वाटतं कोणालाही इथे आल्यानंतर वेळासला. तुम्ही जर येणार असाल तर म्हणजे तुम्ही ऑनलाईन वगैरे पेमेंट देऊ शकता, आम्ही ऑनलाईन पेमेंट घेते. जर तुम्हाला म्हणजे कॅशलेस सुद्धा द्यायचे असतील आल्यानंतर तेही सुद्धा देऊ शकताय, पण आम्ही आधी ऑनलाईन घेतो. कारण काही वेळेला काही लोक फसवतात वगैरे, म्हणजे जेवण वगैरे करायला सांगतात आणि नंतर मग सांगतात की आम्ही आता येत नाही म्हणून. तर तुम्ही येणार असाल तर ऑनलाईन पेमेंट करा, त्याच्यामुळे आम्हाला खूप सोयीस्कर जाईल. येण्याच्या 1 आठवडा अगोदर फोन करावा, कारण मग त्याच्यामध्ये कसं होईल की आम्हाला सगळं अरेंज करायला लागतं, काय वस्तू आणाव्या लागतात. तर तुम्ही 1 आठवडा अगोदर आम्हाला अवश्य कळवा. या व्हिडिओच्या खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि बुकिंग करू शकताय. धन्यवाद.